विषय सामाजिक शास्त्र या विषयाचे आपण माहिती पाहणार आहोत। सामाजिक शास्त्र विषयामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की इतिहास, नागरिक शास्त्र आणि भूगोल या तीन भागांचा मिळून सामाजिक शास्त्र विषय तयार होतो। आणि आज आपण इतिहास विषयामधील पाठ पहिला भारतीय उपखंड आणि इतिहास यामधील काही भागांची आपण माहिती पाहणार आहोत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्वप्रथम आपण कोणत्या देशामध्ये राहतो। अगदी बरोबर आहे, आपण भारत देशामध्ये राहतो। आणि आपल्या भारत देशात भारतीय उपखंड आणि इतिहास यामधील इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य, भौगोलिक परिस्थितीचा इतिहासावर कशा प्रकारे परिणाम होत असतो याची आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपण वर्ग पाचवा मध्ये परिसर अभ्यास भाग दोन यामध्ये आपण इतिहासाचा आपण अभ्यास केलेला आहे। यामध्ये आपण माहिती बघितलेली आहे की कशा प्रकारे भौगोलिक वैशिष्ट्य, भौगोलिक परिस्थितीचा परिणाम मानवी जीवनावर तसेच इतिहासावर होतो ते आपण पाहिलेले आहे। तर यामध्ये नेमका आपल्याला इतिहास म्हणजे काय बघायचं आहे, इतिहासाची आपण परिभाषा आपण अगोदर बघितलेली आहे, तपशील सुद्धा बघितलेली आहे। रोबर्ट मनाने इतिहासाची जी व्याख्या आहे, भूतकाळातील घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात। या ठिकाणी इतिहास म्हणजे भूतकाळातील घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतो। भूतकाळ म्हणजे भूतकाळ, आपल्याला माहिती आहे की भूतकाळ म्हणजे झालेला काळ, होऊन गेलेला काळ। इयत्ता सहावीमध्ये मात्र आपल्याला इतिहासाची व्याख्या अधिक विस्तृतपणे दिलेली आहे। या ठिकाणी बघा, इतिहास म्हणजे मानवी समाजात मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। या ठिकाणी आपण मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत क्रमबद्ध केलेली मांडणी म्हणजे इतिहास होय। यामध्ये आपण इयत्ता पाचवीमध्ये अभ्यास केलेला आहे की अश्वमेध संस्कृती या ठिकाणी आपल्याला जे मानवाची उत्पत्ती कशा प्रकारे झालेली आहे, मानवाची उत्क्रांती कशी होत गेलेली आहे ते आपण पाचव्या बघितलेले आहे। अश्वमेध संस्कृती, त्यानंतर मानव हळूहळू उत्क्रांत होत गेला आणि कशा प्रकारे त्याने त्याची बौद्धिक आणि शारीरिक विकास झाला, त्यानंतर तो नदीकाठची असणारी मानवी संस्कृती, या दोनही मानवी संस्कृतीचा भौगोलिक परिस्थितीचा परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसतो। यामध्ये त्यानंतर इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ, इतिहासाची घडण करत असताना, इतिहासाचे लेखन घडण करत असताना चार घटक महत्त्वाचे आहेत, प्रमुख आहेत, स्थल, काळ, व्यक्ती आणि समाज। स्थल, काळ, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत, घटक आहेत। या चार घटकांशिवाय इतिहासाचे लेखन किंवा इतिहास लिहिले जाऊ शकत नाही। यामध्ये स्थल म्हणजे आपण ज्या भागामध्ये राहतो, ज्या प्रदेशामध्ये राहतो तो। त्यानंतर काळ, इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे भूतकाळातील घडामोडींचा अभ्यास करतो। व्यक्ती म्हणजे आपण मानव आणि समाज म्हणजे अनेक व्यक्तींचा समूह मिळून समाज तयार होतो। हे चार इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ आहेत। यामध्ये तर यापैकी स्थल हा जो घटक आहे, स्थल हा जो घटक आहे, या घटकाचा भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी
संबंध येतो स्थल म्हणजे भाग प्रदेश. आपल्याला माहिती आहे की जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भौगोलिक परिस्थिती ही भिन्न भिन्न असते. आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये परिसरामध्ये भौगोलिक परिस्थिती म्हणजे हवामान वातावरण हे भिन्न भिन्न असते. त्यामुळे ते त्यांचे वैशिष्ट्य वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्याला परिस्थितीमध्ये भौगोलिक परिस्थितीमध्ये दिसते. आणि म्हणून इतिहास आणि भूगोल याचे अतूट नाते आहे. इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते म्हणजे इतिहास आणि भूगोल यांना वेगळे केले जाऊ शकत करता येत नाही. यामध्ये आपण चौथा मुद्दा बघूया भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. म्हणजे भौगोलिक परिस्थिती जसं की हवामान वातावरणाचा त्या परिस्थिती मानवी जीवनावर होणारा परिणाम यामध्ये बघा जसं की आहार वेशभूषा घर बांधणी आणि व्यवसाय भौगोलिक परिस्थितीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहार वेशभूषा घर बांधणी आणि व्यवसाय या घटकांवर आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम या घटकावर होतो. आहार वेशभूषा घर बांधणी आणि व्यवसाय आपण तसेच समाज जीवन आपलं समाज जीवन मानवी जीवनावर मानवी समाज जीवनावर भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होत असतो. जसे डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश. डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन हे अधिक कष्टाचे खडतर असते. आपल्याला माहिती आहे डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते. त्या तुलनेने मैदानी प्रदेशामध्ये असणाऱ्या लोकांचे जीवन हे सुखकारक किंवा सुलभ असते हे आपल्याला मुद्द्यावर सांगता येईल. जसे की डोंगराळ प्रदेशातील लोकांना अन्नधान्य भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात तर मैदानी प्रदेशात मानवाला लागणाऱ्या सर्व सुविधा या सहजपणे उपलब्ध होतात. म्हणजेच खाणंपिण्यावरती भौगोलिक परिस्थितीचा परिणाम आपल्याला मानवी समाज जीवनावर झालेला दिसून येते. यावर आपल्याला असं सांगता येते की भौगोलिक परिस्थितीचा परिणाम